आंबेडकर जयंती निमित्त विक्रोळीच्या पार्क साइट मध्ये बाबासाहेबांचा जीवनपट साकारण्यात आलाय। पार्क साइट मध्ये बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्र कागदपत्र आणि काही क्षणांचं प्रदर्शन या जीवनपटामध्ये मांडण्यात आलाय। तब्बल 95 दुर्मिळ अशी छायाचित्र विविध ठिकाणांहून शोधून त्यांचा संग्रह इथे मांडण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। गांधी भवन मैदानात त्रिशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होते। मोठ्या संख्येने भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शहरातील CBS या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। बीडच्या गेवराईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 31,000 स्क्वेअर फुटात बाबासाहेबांचं पोर्ट्रेट साकारण्यात आलं। या पोर्ट्रेटची निर्मिती गव्हाच्या पेरणीतून करण्यात आली आहे। ते साकारण्यासाठी जवळपास 20 दिवसांचा कालावधी लागलाय। दरम्यान हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी गेवराईकर मोठी गर्दी करतायत। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे। वही आणि पेनाच्या माध्यमातून ही कलाकृती साकारत सम्राट अशोक शिक्षण संकुल आणि CM बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली आहे। 20x35 फुटांची ही प्रतिमा आहे। स्पर्शरंग कला परिवाराच्या 4 कलाकारांनी मिळून ही बाबासाहेबांची भव्य दिव्य कलाकृती साकारली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे। मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। सोलापुरातील डफरीन चौक इथल्या पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल देण्यात येत आहे। जळगावच्या नाशिराबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। जयंतीनिमित्त बुद्धविहार इथं मोठ्या संख्येनं अनुयायांनी गर्दी केली होती। यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत महामानवाला अभिवादन करण्यात आलं। देवाचा आशीर्वाद घेऊन आणि त्याचसोबत माफी मागून दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। नांदेडच्या दयानंदनगरमधील दत्त मंदिरात मंगळवारी चोरी झाली होती। मंदिरात CCTV असल्यानं पोलिसांना तातडीनं शोध घेणं शक्य झालं। या चोरट्यांनी नशेसाठी ही चोरी केल्याची कबुली दिली आहे। सोलापुरात सोनं चोरणारा अल्पवयीन बालक पोलिसांच्या ताब्यात सापडलाय। शहरातील शिवसंघर्ष संस्थेच्या कार्यालयासमोर एका दुचाकीच्या डिकीतून 23,500 रुपये किमतीच्या दागिन्यांची काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एका अल्पवयीन बालकानं ही चोरी केल्याचं समोर आलं। त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय। उल्हासनगर इथल्या सेंचुरी रेयॉन या डिझॉल्वर प्लांटमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे। अनिल कुमार झा असं मृत कामगाराचं नाव आहे। रात्री उशिरानं या प्लांटमध्ये अनिल कुमार झा पडला असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे। दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी जात असताना अपघात झालाय। रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ जाऊन आदळल्यानं हा अपघात झालाय। या अपघातात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसली तरी सुद्धा चालक मात्र जखमी झालाय। एसटी संपामुळे कर्मचाऱ्यांचे सुमारे 250 कोटी रुपये बुडाले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा संप 5 महिन्यापर्यंत लांबल्यानं वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून कर्मचारी कर्जबाजारी झालेत। विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 ते 4 लाखांचा फटका बसला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लातूर विभागात संपातील 54 एसटी कर्मचारी कामावर हजर झालेत, त्यामुळे लांब पल्ल्यांच्या बसगाड्या धावू लागल्यात। एसटी चालक तसंच वाहक आणि मेकॅनिकल या कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर हजेरी लावली आहे। कर्मचारी कामावर परतल्यानं लांब पल्ल्याच्या एसटी धावणार आहेत। बसेसची संख्या वाढल्यानं उत्पन्नातही भर पडेल।
पालघर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरात जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली। 110 शाळांमधल्या 8500 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आणि दातांची तपासणी करण्यात आली। 2 वर्ष शाळा नसल्याने मुलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळालं नव्हतं, नेमकी हीच गरज ओळखून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलडाण्यातल्या संत गजानन महाराजांचं मंदिर आता सर्वांसाठी खुलं झालेलं आहे। तसंच सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आलेत, कुठल्याही पासाशिवाय आता दर्शन घेता येणार आहे। 2 वर्षानंतर सामान्य भक्तांना आज मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिर्डीत रामनवमी निमित्त साईबाबांची प्रतिमा असलेली भव्य रांगोळी साकारण्यात आली होती आणि याच भव्य रांगोळीची दखल वर्ल्ड बुक ऑफ लंडनने घेतली आहे। यासाठी 10 टन रांगोळीचा वापर करून शेकडो कलाकारांनी आकर्षक रांगोळी साकारली होती।